विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आजच्या या एपिसोड मध्ये तुम्हाला समोर जे ऑब्जेक्ट ड्रॉइंग दिसत आहे त्यास आपण पोस्टर कलर या माध्यमामध्ये रंगकाम करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, समोर ज्या तीन वस्तू दिसत आहेत त्यापैकी या पहिल्या भागामध्ये आपण स्टीलचा जो पॉट आहे, स्टीलची कळशी, याचे रंगकामाचे प्रात्यक्षिक पाहत आहोत। हा पार्ट पहिला असणार आहे। त्यानंतर सेकंड पार्टमध्ये आपण टोमॅटोचे रंगकाम करणार आहोत आणि थर्ड पार्टमध्ये आपण त्या वॉटर बॅगचे रंगकाम करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा जो चौथा पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला या तिन्ही वस्तूंचे रंगकामाचा एक एकत्र व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। साहित्य पाहूया। समोर तुम्हाला पोस्टर कलर्स दिसत आहेत। सर्वच सेड मी समोर घेतलेले आहेत। त्यानंतर ब्रश पहा, हे फ्लॅट प्रकारातील ब्रश आहेत। हा 0 नंबरचा आहे आणि हा 6 नंबरचा आहे। यामध्ये तुम्ही 3 नंबर 4 नंबर 5 नंबरचाही ब्रश वापरू शकता। इकडे हे राऊंड प्रकारातील ब्रश आहेत। यावर हा 9 नंबरचा ब्रश आहे आणि हा 5 नंबरचा ब्रश आहे आणि हा 1 नंबरचा ब्रश आहे। असे ब्रश लागतील। पाणी लागेल, सुती कपडा, अशा प्रकारचं साहित्य लागेल। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर त्या स्टीलच्या भांड्याचा जर विचार केला तर त्या स्टीलच्या भांड्यामध्ये कुठले रंग येतात, तर स्टीलच्या भांड्यामध्ये प्रामुख्याने ग्रेइश कलर येतो। पहा, ग्रे कलर म्हणजे पांढरा आणि काळा रंग एकत्र करून तयार करता येईल, परंतु आपण तसं करणार नाही। यामध्ये आपण पांढरा रंग घेणार आहोत, त्यामध्ये ब्ल्यू घेणार आहोत, क्रिमझन रेड, थोडा व्हायलेट म्हणजे जांभळा। विद्यार्थी मित्रांनो, स्टीलची वस्तू आपण जिथे मांडली आणि त्याच्या आजूबाजूला ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा रंग, कलर, परावर्तित प्रकाश त्या वस्तूवर पडत असतो आणि त्या स्टीलचे वस्तूचे रंग जे आहे, स्टीलच्या वस्तूचे रंग जे आहेत ते बदलत असतात। त्यामुळे ही समोर जी स्टीलची वस्तू आहे त्यामध्ये थोडा ऑरेंज, थोडा ब्ल्यू, व्हायलेट, थोडा येलोइश अशा प्रकारचे रंग त्यामध्ये दिसत आहे, ते एक आपण लक्षात घ्यावं। यावर मी काही स्वतंत्र असे व्हिडिओ तयार केलेले आहेत। स्टीलचे वस्तू कशा रंगवायच्या, जर आपण एकदम ग्रे कलर घेऊन जर रंगवल्या तर ती वस्तू आर्टिफिशियल वाटते, त्यामुळे त्या वस्तूचं निरीक्षण करा आणि त्यावर कुठले कुठले रंग आले तसे रंग तयार करा आणि त्या वस्तूला द्या। पहा, त्यानंतर हा पर्शियन ब्ल्यू, त्यानंतर हा ब्राऊन, ही झाली मध्यम सेड। आता आपण यापेक्षा डार्क शेड बनवूया। काळा रंग आपण शेवटी घेऊया। या पद्धतीने आपण मिडल आणि डार्क शेड बनवली। थोडी एक अशी ब्ल्यूइश कलर त्यामध्ये दिसतो म्हणून अशी तयार करून ठेवली। एक अशी बनवूया ज्याच्यामध्ये थोडा रेडिश कलर दिसतोय, अशी एक शेड बनवून ठेवूया। आता इथून सुरुवात करूया आपण या पद्धतीने। आता ही जी डार्क शेड आहे स्टार्ट होते अशी, गोल्यामध्येच लगेच ती काय करायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे या पद्धतीने। आता ही थोडी रेडिश
सेट इथे दिसत आहे. वरच्या भागामध्ये थोडी ती अशी डार्क आहे. लगेच मिक्स करून घ्या. आता एक साइड आपल्याला जास्त डार्क बनवायची आहे, त्यामध्ये ब्लू, क्रिमझन, रेड, ब्राउन, मी थोडा ब्लॅक, ग्रीन असे रंग घेतले आहेत. हा जो गळा आहे एकदम डार्क दिसतोय. येथे आपण छोटे राउंड ब्रश वापरले तरी चालतील. आता आपण लाईट शेड बनवतो, एकदम लाईट इथे देत आहो लगेच. यातला एकदम जो उच्च प्रकाश आहे तो आपण शेवटी दाखवणार आहोत. आता इथे एक निळसर छटा इथे दिसते पहा, ती दिली त्याच्या शेजारी मध्यम छटा. या पद्धती इथे जास्त डार्क आहे. त्यानंतर यामध्ये थोडा ब्लू कलर वाढवूया डार्क मध्ये आणि इथे देऊया. इथे तुम्ही यापेक्षा मोठाही ब्रश वापरू शकता गरज वाटल्यास. हे कलर लगेच मिक्स करून घ्यायचे आहेत. ब्रश कोरडा करा, धुवून घ्या आणि नंतर थोडा कोरडा करा आणि मग मिक्सिंग करा. आता याच्यामध्ये आपल्याला थोडा येलो कलर घ्यायचा आहे. इथे असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हीच छटा आपण या बाजून देतोय. हीच छटा आपल्याला
हे कलर व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। त्यासाठी मोठा ब्रश घेतोय, त्याला थोडा ओला, जास्त ओलाही नाही करायचा आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करत असताना तो पुन्हा धुवायचा आहे ब्रश आणि ओल्या कपड्याला पुसून पुन्हा असं मिक्सिंगसाठी उपयोगात आणायचं आहे। राउंड ब्रशच्या सहाय्याने यावरील जे डिटेलिंग आहे ते आपल्याला करायचं आहे। आता इथे मी काळा रंग थोडा त्यामध्ये घेतलाय आणि त्याने यातलं जे डिटेल्स आहे ते डिटेल्स करत आहे। शेवटी आपण व्हाईट कलरने त्यातील लाईट्स दाखवणार आहोत। त्यानंतर जी पडछाया आहे सावली ती दाखवायची आहे। वस्तूच्या जवळ सावली जी आहे ती गडद झालेली आहे आणि जशी जशी पुढे जाईल तशी तशी ती लाईट वर गेलेली आहे। आता यावरील जे लाईट्स आहेत ते आपण दाखवतोय। पाणी खराब झाल्यानंतर ते बदलायचं आहे। हा ते असं उच्च प्रकाश आहे, त्यानंतर इथे देखील असं काही ठिकाणी असा लाईट ब्ल्यू कलरचा उच्च प्रकाश आहे। त्यानंतर इथे
अशा प्रकारे आपण या स्टीलच्या भांड्याचं काम पूर्ण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. टोमॅटो या ऑब्जेक्टचा रंगकामाचा व्हिडिओ यानंतर येणार आहे, अपलोड होणार आहे, तो देखील पहा. धन्यवाद.